नमस्कार, मी आशिष जाधव, हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे. अखेर मध्य प्रदेशातही काँग्रेसची सत्ता येते आहे. कदाचित काँग्रेसकडून कमलनाथ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं. काँग्रेसचे निरीक्षक हे भोपाळमध्ये पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात तिथं नेमका विधिमंडळ पक्षाचा नेता कोण आहे हे ठरणार आहे. त्याचं नावसुद्धा जाहीर होऊ शकतं. राज्यपालसुद्धा काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करू शकतात, कारण काँग्रेसनं कालच सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. यावर आपल्याला चर्चा करायची आहे की मध्य प्रदेश काँग्रेसकडे गेलेला आहे. 13 वर्षाची शिवराज चव्हाणची जी सत्ता होती ती उलटली गेलेली आहे. एखादं सत्ता बदल जेव्हा होतो तेव्हा जो स्विंग लागतो एखाद्या पक्षाला तो खूप लागतो. म्हणजे 4 ते 5% जनरली जर का अटीतटीचा सामना हा नेहमी त्या राज्यामध्ये त्या निवडणुकांमध्ये होत असेल तर तिथं 4 ते 5% स्विंगही पुरेसा असतो. पण हे जे 3 राज्य आहेत, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, इथं भाजपची सत्ता उलटवताना काँग्रेसला जो स्विंग लागला आहे तो 8 ते 10% लागलेला आहे. म्हणजे पूर्ण पारडं जोर लावून उलटवलं गेलं तेव्हा कुठं मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड ही 3 राज्य काँग्रेसला मिळालेली आहेत. तुलनेनं छत्तीसगड सहज जिंकता आलेला आहे काँग्रेसला, पण मध्य प्रदेशामध्ये तसं झालेलं नाही. अटीतटीचा सामना झाला आहे. एक इंटरेस्टिंग माहिती अशी पुढे येते आहे की किमान 18 ते 19 जागा अशा आहेत की ज्या केवळ 100 ते 150 मतांच्या फरकांनी काँग्रेसला जिंकता आलेल्या आहेत. म्हणजे त्या जागा जर का भाजपकडं इंटॅक्ट राहिल्या असत्या तर कदाचित भाजपची सत्ता पुन्हा कायम राहिली असती, काँग्रेसची सत्ता मध्य प्रदेशमध्ये येऊ शकली नसती. दरम्यान मावळते मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. भाजपनं सत्ता मध्य प्रदेशातली सोडलेली आहे. 3 राज्य भाजपानं या निवडणुकीत गमावलेली आहे. एकही राज्य त्या बदल्यात या 5 राज्यांच्या निवडणुकीत मिळवता आलेलं नाही. आता देशभरात भाजपच्या राज्यांची संख्या ही 16 झालेली आहे. त्यातली 10 स्वबळावर जिथं भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि 6 तिथं भाजपा युतीसोबत आहे. म्हणजे 16 राज्यात आज भाजपाची सत्ता आहे. काँग्रेसची 5 राज्यांमध्ये सत्ता झालेली आहे. त्यातली 4 स्वबळावरती आलेली आहे. आधी पंजाब होतं, आता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकामध्ये जनता दलाबरोबर आघाडी करून काँग्रेसची सत्ता आहे. अशा पद्धतीनं 5 राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आलेली आहे. त्यातली 4 ते 5 राज्य ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तिथं रिसोर्सेस फुल ही राज्य आहेत. त्यामुळं आता जे बलाबल आहे, जे खूप तफावत त्यामध्ये होती काँग्रेस आणि भाजपामध्ये, त्यामध्ये आता काँग्रेसनंसुद्धा बरीच बाजी मारलेली आहे. काँग्रेसकडं अशी राज्यं आहेत की त्या बळावरती काँग्रेसचा खजिना हा आता तुल्यबळ झालेला आहे. अनेक मुद्दे आहेत ज्यावरती आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आपले राजकीय निरीक्षक भाऊसाहेब आजबे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेसुद्धा जोडले जाणार आहेत. आपल्यासोबत भाजपच्या युवा प्रवक्त्या प्रेरणा होनराव आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्याचबरोबर भोपाळहून आपल्यासोबत आपला प्रतिनिधी उदय तिमांडे आहे, जो 2 दिवसापासून भोपाळमध्ये आहे. मध्य प्रदेशची मतमोजणी आणि निकाल त्यांनी कव्हर केलेला आहे. इंटरेस्टिंग माहिती त्यानं काल दिवसभर आणि आजही दिलेली आहे. सुरुवातीला मी त्याच्याचकडे जातो आहे. उदय, सत्ता समीकरणं जुळवण्यात काँग्रेसचे नेते थोडेसे उशीर करतायत असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. दिग्विजय सिंग असेल, कमलनाथ असेल, ज्योतिरादित्य सिंधिया असतील, यांचा अनुभव पक्षानं कामी लावला आणि वेळीच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. आता सध्या लेटेस्ट काय? सर, नक्कीच ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशच्या निवडणुकीचे निकाल आले होते त्या निकालानुसार शेवटच्या क्षणापर्यंत कोण सत्तेत येईल हे सांगता येणं शक्य नव्हतं. मात्र याआधीचा जो इतिहास होता भाजपचा, तो गोव्यामधला असेल किंवा इतर राज्यांमधला असेल, तो इतिहास पाहता जो आहे ती चूक यावेळी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून होणार नाही याची पूर्ण खबरदारी जी आहे ती काँग्रेसकडून घेण्यात येत होती. स्वतः कमलनाथ असेल, दिग्विजय सिंग असेल किंवा ज्योतिरादित्य सिंधिया असेल, हे काल सकाळी 11 वाजेपासून प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयामध्ये रात्री 3 वाजेपर्यंत तळ ठोकून बसले होते. प्रत्येक बारीक हालचालींवर
लहान छोट्या मोठ्या गोष्टींवर ते लक्ष देऊन होते आणि हे सगळं होत असतानाच दिल्लीच्या हायकमांडसोबत स्वतः राहुल गांधीसोबत कनेक्ट होते. राहुल गांधींनी आदेश दिले होते की जोपर्यंत रिझल्ट कुठल्या तरी एका अंतिम क्षणाला येत नाही तोपर्यंत तुम्ही हे कार्यालय सोडू नये आणि त्याचं तंतोतंत पालन ज्या त्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी मध्य प्रदेशमध्ये केलेलं आहे. हे सगळं होत असताना रात्री 10:30 राज्यपालांना सत्ता स्थापन करण्याच्या बाबतीत पत्रही दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की जे 4 अपक्ष आमदार निवडून येत आहेत ते काँग्रेसचेच होते, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. ते तिन्ही लोक काँग्रेसच सोबत येतील असा त्यांना विश्वास होता. त्या बाबतीत त्यांनी चाचपणीसुद्धा दुपारपासून केली होती, कारण दुपारपासून जे रिझल्ट येत होते ते कधी भाजपच्या फेवरेबल तर कधी काँग्रेसच्या फेवरेबल होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कुठलीही साधीशी चूक होऊ नये, सत्तेपासून काँग्रेस दूर राहू नये हा सगळा प्रयत्न केला जात होता. त्याचाच भाग म्हणून रात्री 10:30 राज्यपालांना पत्र देण्यात आलं आणि जी काँग्रेसला साधारण अपेक्षा होती, जी लीडिंग होती, ती लीडिंग रात्री उशिरापर्यंत कायम राहिली. 23 तास ही सगळी मतमोजणी चालली. आज 7 वाजेपर्यंत ही सगळी मतमोजणी चालू होती आणि या मतमोजणीवर काँग्रेसचं बारीक लक्ष होतं आणि हालचाली देखील होत्या. सकाळपासूनच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जे अपक्ष आमदार होते त्यांना पळवापळवीचं राजकारण सुरू होतं, कारण जे 2 आमदार आहेत त्यांना सकाळीच एका खासगी हॉटेलमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया घेऊन गेले होते, तर 2 आमदार हे कमलनाथ यांच्या घरी होते. BSP आणि सपानी जे आहे तो बिनचाचा पाठिंबा जो आहे तो काँग्रेसला दिला होता, त्यामुळे काँग्रेसची ही वाट सगळी सोपी होती. मात्र ज्या पद्धतीने भाजपनी घोडेबजार करून काँग्रेसचा निसटता घास जो आहे तो गोव्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये घेतला होता ती चूक होणार नाही, या दृष्टीने या सगळ्या निवडणुकीमध्ये जी आहे ती काँग्रेस सतर्क होती आणि त्याचाच परिणाम म्हणून भाजपनी सुद्धा या दृष्टीने चाचपणी केली असावी, कारण सकाळी मुख्यमंत्री बंगल्यामध्ये जी आहे ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये सुद्धा प्रदेश निरीक्षक असेल किंवा केंद्रीय निरीक्षक असेल त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास 1.5 तास चर्चा केली आणि त्यानंतर 11 वाजता मुख्यमंत्र्यांनी भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही आणि जनतेने दिलेला कौल मान्य करून राजीनामा देण्याची तयारी केली आणि त्यानंतर जो आहे तो काँग्रेसने सुटकेचा निश्वास टाकला. 11 वाजता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, 11:15 राज्यपालांना त्यांनी आपला राजीनामा सोपविला आणि लगेच 12 वाजता काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचं पत्र दिलं. मात्र आता 5 वाजले पण औपचारिकरित्या राज्यपालांनी अजून तरी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलेलं नाही आहे. सर ठीक आहे, राज्यपालांनी अजूनही काँग्रेसला निमंत्रण दिलेलं नाही, पण राज्यपालांसमोर काय पर्याय आहेत याचा विचार जर का केला तर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून काँग्रेसला 114 जागा मिळालेल्या आहेत. जसे संकेत आहेत राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केलं पाहिजे. काँग्रेसनंसुद्धा आपल्यासोबत अपक्षांचा पाठिंबा आहे, कारण 3 जे आमदार आहेत ते बसपाचे आहेत. मायावतींनी आधीच काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलेला आहे. 1 आमदार हा समाजवादी पार्टीचा आहे, त्यानंही काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. असं असताना राज्यपाल विलंब का करतायत हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये 2 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं गोवा असेल, मणिपूर असेल, कर्नाटक असेल, इथं ज्या खेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यपालांकडून खेळल्या गेल्या, होय हे धाडस मी करतोय तसं बोलायचं, ज्या खेळल्या गेल्या ती तशी खेळी काही इथे खेळली जाईल का अशी शंका अनेकांनी उपस्थित केलेली आहे, पण मला वाटत नाही तसं काही होईल. आपल्यासोबत भाऊसाहेब आजबे आहेत, राजकीय निरीक्षक आहेत. भाऊसाहेब आजबे, तुम्हाला काय वाटतं, राज्यपाल आता सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेचा जो दावा काँग्रेसने केला आहे तो मान्य करून पाचारण करेल? अशीशी गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. एक म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेस आहेच आहे, पण त्याचबरोबर 1-2-3 बंडखोर उमेदवार काँग्रेसचे जे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत तेही आहेत आणि त्यांनी देखील समर्थन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आघाडी असंही लॉजिक आपण घेतलं किंवा सिंगल लार्जेस्ट पार्टी असंही आपण लॉजिक घेतलं तर राज्यपालांना काँग्रेसला निमंत्रण देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं दिसतंय. बरोबर आहे, काँग्रेसचं हे करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. अतुल लोंढे, जर का सत्ता स्थापनेचा दावा काल रात्रीच झाला असेल, आज मतमोजणी पूर्ण झाली असेल, निकाल अंतिम झाला असेल, काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असतील, काँग्रेसला ज्यांनी सपोर्ट दिला ते बसपासुद्धा 3 तिथे असतील, काही आमदारांचा अपक्षांचा पाठिंबा आम्हाला असा दावा काँग्रेसने केला असेल, तर अजूनही राज्यपाल काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा का मान्य करत नाही यावरती काही विचार केलाय अतुल लोंढे? कारण बहुमताचा जो आकडा आहे तो 116 आहे, त्यासाठी केवळ 2 जागा काँग्रेसला हव्या आहेत, असं असतानाही विलंब का? मनात काही प्रश्न आलाय?
नाही, मनात प्रश्न नक्कीच आलेला आहे, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की चारही इंडिपेंडंट जे आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे. सपा बसपाचा पण पाठिंबा जो आहे तो आलेला आहे. असे 121 लोकांच्या सहीचं पत्र जे आहे ते पत्र राज्यपालांना कालच देण्यात आलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसकडनं कुठली किंतु परंतु किंवा कुठल्या प्रकारचा डिले जो आहे अशा प्रकारचा कुठेही काही ठेवलेलं नाही आहे. आता लोकशाहीच्या रक्षणाची चर्चा नेहमी मोदीजी करतात, कोऑपरेटिव्ह फेडरलिझमच्या चर्चा करतात, पण आपण बघितलं असेल अरुणाचल प्रदेश, म्हणजे आपण आपल्या निवेदनात ते सगळं सांगितलंच आहे, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड किंवा गोवा या सगळ्या राज्यांमध्ये कशा पद्धतीनं गव्हर्नरचा राज्यपालांचा वापर करून गेला हे सगळ्या देशाला आता माहीत झालेलं आहे. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये जर गव्हर्नरचा वापर करून काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस ते खपवून घेणार नाही. आमच्यासाठी कोर्टाचे दरवाजे सुद्धा तेवढेच उघडे आहेत आणि रस्त्यावर सुद्धा उतरायला यावेळेस आम्ही कमी करणार नाही, कारण की मॅन्डेट हे पूर्णतः आमच्या बाजूनी आहे, सपोर्ट हा पूर्णतः आमच्या बाजूनी आहे. कितीही काही केलं तरी भाजपा आज सत्ता स्थापन करू शकत नाही, पण ज्या पद्धतीने शिवराज सिंग चौहानांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये तसं सांगितलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आता कोणत्याही प्रकारचा पर्याय हा मोदी आणि शहा यांच्याकडे नाही आहे. त्यांना सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला बोलावंच लागेल. ठीक आहे, आपल्यासोबत प्रेरणा होनराव आहेत, भाजपच्या युवा प्रवक्त्या आहेत. प्रेरणाजी, ज्या पद्धतीनं शिवराज चौहान यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत सत्ता सोडली आहे, राज्यपालांकडे आपला राजीनामा दिलेला आहे, त्या अर्थी भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा अधिकृतपणे होणार नाही असं दिसतंय. अगदीच, शिवराज सिंग चव्हाणांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा पराभवाचा स्वीकार केलेला आहे आणि जनमताचा कौल आणि याचा आदर करून इथून पुढच्या मागच्या काळामध्ये लोकांसाठी केलेल्या कामाच्या बाबतीत स्वतःचं मत नोंदवून त्यांनी हा विषय केलेला आहे. त्यामुळे भाजप पराभव हा पराभव असतो, आम्ही तो स्वीकारलेला आहे. आणि काँग्रेससारखं प्रत्येक वेळी विजय आणि पराभव हे बघत असताना पराभव झाल्यानंतर त्याचं खापर EBM वरती फोडून विषय भरकटत घेऊन जाण्याचं काम आम्ही करणार नाही आहोत. आम्ही हा पराभव ॲक्सेप्ट केलेला आहे. पण आज सकाळपासनं कालपासनं प्रसारमाध्यमांमध्ये बऱ्याच बातम्या बघत असताना मी असं बघितलं की भाजपचा दारुण पराभव झाला असं चित्र कुठेतरी निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय. पण एक विषय मला अंडरलाईन्ड असा सांगावासा वाटतो, गेली 15 वर्ष भाजपचं सरकार मध्य प्रदेशमध्ये होतं आणि आज ज्यावेळी आपण टोटल वोटिंग काउंट बघतो त्यावेळी 1,56,45,000 वोट्स हे भाजपला मिळालेले आहेत, जे की 41% आहेत, आणि 1,55,95,000 वोट्स मिळालेले आहेत काँग्रेसला. 47,800 वोट्स जास्त घेऊन भाजपचा यामध्ये पराभव झालेला आहे. ही लोकशाहीची गंमत आहे, आम्ही ते ॲक्सेप्ट करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काही मागे झालेले विषय आहेत याचं चिंतन भाजप नेहमीच करत आलेलं आहे, त्या पद्धतीने आम्ही चिंतन करू आणि आमचं रचनात्मक कार्य हे चालू ठेवू. ठीक आहे प्रेरणाजी, मला खरं तर तुमच्या या विश्लेषणातून अनेक प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण झालेले आहेत, त्याची उत्तरं मला तुमच्याचकडनं घ्यायची आहेत. पण त्याआधी भोपाळमधली जी लोकं आहेत, जे नागरिक आहेत, मध्य प्रदेशचे नागरिक आहेत, त्यांचं एकूणच या मॅन्डेटवरती जे फॅक्चर्ड मॅन्डेट आहे खऱ्या अर्थानं, तर कोणालाच बहुमत मिळालेलं नाही, कोणताही पक्ष बहुमत मिळवू शकला नाही, 19-20 फरक आहे, त्यात काँग्रेसनं बाजी मारली आहे. पण काँग्रेसचा आकडा जो आहे, जी मॅजिक फिगर आहे 116, त्याच्या जवळपास गेलेली आहे, फक्त 2 फरक आहे. आणि त्यामुळं आपण काँग्रेसची सत्ता स्थापन झाली पाहिजे असं म्हणू शकतो. भोपाळच्या लोकांना, भोपाळवासियांना या मॅन्डेटविषयी काय वाटतं हे जाणून घेतलेलं आहे आपला जो प्रतिनिधी आपल्यासोबत उभा आहे, उदय तिमांडे यांना. सत्ता बदलला इथलं सामान्य नागरिक कशा पद्धतीने पाहतात हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही सामान्य नागरिक एकत्रित झालेले आहे. भैया, आपके प्रदेश में सत्ता बदल हुआ है, 15 साल लगभग BJP की सरकार थी, अब कांग्रेस की सरकार बनने जा रही है, क्या लगता है आपको? कांग्रेस की सरकार बनने जा रही है, सबसे पहले तो यहाँ पे यूथ की जो समस्या है वो हल होगी, महिलाओं के सिक्योरिटी की समस्या, जो सिक्योरिटी है, आए दिन रैप होते थे इनकी गवर्नमेंट में, महिलाओं के साथ बदतमीजी हुआ करती थी वो ख़त्म होगी, और किसानों की जो समस्या थी वो हल होगी. किसान जो आज बेहाल था वो किसान की समस्याएं हल होंगी, बेरोजगारों को रोजगार मिलेगा,
और बहुत सी सारी समस्याएं हैं जो कि हम इनसे अपेक्षा करते हैं कि जी लोग हल करें। नक्की समस्या ज्या आहेत त्या सोडवल्या जातील असं वाटतं। अगर देखा जाए तो ना ही बीजेपी को बहुमत मिला है ना ही कांग्रेस को मिला है, तो मतदान करते समय लोग कन्फ्यूज थे क्या कि किन्हें वोट करना है? क्या लगता है आपको ये जो फिलहाल परिस्थिति बनी हुई है? नहीं, ऐसा नहीं होता। क्या होता है कि परिस्थितियों के हिसाब से सारा आदमी करता है। अब जो भी हुआ है, कम मतदान हुआ या किसी वजह से कम हो गया, तो वो कुछ परिस्थितियाँ होगी। मगर आजकल तो ये क्या कि जो पहले था कि बीजेपी को निकालना है, सब लोग यही चाहते थे कि बीजेपी ने कोई काम नहीं किया। 15 साल से हर आदमी इससे संतुष्ट नहीं था, इसीलिए कांग्रेस को जीत दिलाई। आज कांग्रेस के पहले भी अच्छा काम करती थी और आगे भी अच्छा काम करे, यांना विश्वास है कांग्रेस चांगला काम करेल। 13 साल लगभग शिवराज चौहान यहाँ के CM रहे, क्या उपलब्धि है उनकी आपको याद आती है या फिर क्या था कि जिन चीज़ों की वजह से लोगों ने उनको नकारा? नहीं साहब, ये रहा है कि भारतीय जनता पार्टी का शासन 15 साल रहा, जिसमें 13 साल का कार्यकाल मुख्यमंत्री जी शिवराज सिंह चौहान जी का रहा। उसमें उन्होंने इतनी घोषणाएं की और घोषणाएं क्या है, ग्राउंड लेवल पे कारगर साबित नहीं हुई। घोषणाएं तो बहुत की और घोषणाएं अच्छी भी थी, परंतु वो कारगर नहीं हुआ, जनता के प्रति वो सहानुभूति उन योजनाओं की नहीं ले पाए। इस कारण से उनको इस बात का खामियाजा जो भुगतना पड़ा और कि वो आज सत्ता से बाहर हैं और ये दूसरी पार्टी जो आज सत्ता पर काबिज हो रही है, सत्ता का उनको रसा स्वादन करने का एक मौका मिला है जनता ने जो दिया है। इन्होंने भी बहुत बड़े बड़े वादे किए हैं और वो वादों पर यदि ये खड़े उतरेंगे तो जनता इनको आगे भी मौका देगी, और नहीं तो शिवराज सिंह जैसी स्थिति ऑल ओवर होगी। शिवराज सिंह की तो स्थिति होगी, लेकिन ये जो माइंडेड आ रहा है उसमें तो कांग्रेस को भी स्पष्ट बहुमत मिलते हुए नहीं दिख रहा है, तो क्या वजह है कि लोगों ने दोनों पार्टियों को नकारा इस बार? नहीं, ये रहा स्थिति के एक जनता ने मन तो बना लिया था सत्ता परिवर्तन का, मगर कहीं कहीं ये रहता है कि मार्जिनेबल किसी किन्हीं लोगों के कारण, ऐसे निर्दलीय प्रत्याशी बहुत से लड़े, अलग अलग पार्टियों से लड़े, सपाक्स का कुछ रोल इसमें बीच में रहा, इस प्रकार का आरक्षण का मुद्दा रहा, तो इस प्रकार के मुद्दों की वजह से कुछ सीटों का जो अंतराल पड़ा है वो इस कारण से पड़ा है। परंतु जनता परिवर्तन की लहर थी और जनता परिवर्तन चाहती थी, तो वो परिवर्तन चाहो विपक्ष के रूप में किसी भी प्रकार से आया हो, 2 दलों के रूप में आया हो, 3 दलों के रूप में आया हो, तो जनता ने चेंज किया है, इनको नकारा है। जनता ने इनको नकारा है। मुझे बताइए, ये जो पूरा चुनाव हुआ था, इस चुनाव में जो मुद्दे लेकर ये चुनाव लड़े गए थे, क्या वो मुद्दे आम जनता से मिलते जुलते थे कि कहीं अलग ही राजकीय बड़े बड़े मुद्दे थे ये सब? नहीं, ये तो शिवराज जी के बड़बोलापन से ये सरकार गई है। उनकी जो फर्जी योजना है, मैंने कई प्रकार के उनके फर्जी और बड़बोलापन और जातियों को बांटने की जो बात हुई है, उसका जो असर पड़ा वो सीधा सीधा असर पड़ा। और ये सवाल ये भी एक उठता है कि जिस तरह से मोदी सरकार के भरोसे पे, मोदी के चेहरे पर भाजपा आमतौर पर चुनाव लड़ती थी, इस बार भाजपा की तो हार हुई है, लेकिन जिस तरह से होनी चाहिए थी वैसा हार दिखाई नहीं दे रहा है, 4-5 सीटों का ही फर्क आ रहा, तो क्या लगता है कि ये चुनाव शिवराज सिंह चौहान को क्रेडिट देना चाहिए कि मोदी को देना चाहिए? इस चुनाव ने मोदी को भी संदेश दिया है, उनके भी अहंकार को तोड़ा है, और शिवराज सिंह की जो भ्रष्टाचारी नीतियाँ बरसों से चल रही थी उसको भी तोड़ने का काम किया है देश की जनता ने। और अब सरकार कांग्रेस की बनने जा रही है और खुशहाल प्रदेश होगा, जनता की सरकार होगी और अच्छी उम्मीदों के साथ सरकार बनने जा रही है। निश्चित रूप से मध्य प्रदेश में गरीबी, भुखमरी, बेकारी, बेरोजगारी, महिला अत्याचार जो हो रहे थे वो सब खत्म होंगे। धन्यवाद। मुझे बताइए, जिस तरह से ये पूरा चुनाव देख रहा है कि किसी एक पार्टी को जो है बहुमत नहीं मिल रहा है, क्या लगता है कि लोगों के मन में क्या था और अब जिस तरह से कांग्रेस सरकार बनाने जा रही है, आपको क्या लगता है ये सही हो रहा है सब? ये एक सामान्य सरकार बनने जा रही है, किसान सरकार बनने जा रही है, गरीबों की सरकार बनने जा रही है। ये जो अभी तक थी तो अहंकारों की सरकार थी, बीजेपी सरकार जो थी झूठ की सरकार थी, ये झूठ को तोड़ी है जनता ने, नहीं झूठ को ख़त्म की है, झूठी सरकार थी अभी तक, अहंकारवाही थी, जो जैसे कि इनको घोफड़ावीर नाम रखा गया था, इसलिए घोफड़ावीर नाम रखा गया था। आज तक इन्होंने जितनी घोफड़ाएँ की वो काम एक भी पूरा नहीं किए हैं, इसलिए जनता ने जवाब दे दिया इनको। जनता ने जवाब दे दिया। सर, मैं आपसे एक सवाल पूछना चाहता हूँ कि कांग्रेस को स्पेशल कुछ मेजोरिटी तो नहीं है, ऐसे में कांग्रेस की सरकार बन रही है,
तो क्या कहा जाए कि ये जनता ने कांग्रेस को दिया हुआ आशीर्वाद है कि कुछ तो भी जोड़ तोड़ के हो रहा है, तो शिवराज नहीं इसलिए कांग्रेस ऐसा है। देखिए, इस बार जो ये चुनाव हुआ है ये तो आरक्षण हटाओ और एट्रोसिटी एक्ट के विरोध में हुआ है। यहाँ पे बीजेपी की सरकार थी और केंद्र में ही बीजेपी की सरकार है, इनको बहुत अहंकार हो गया था। हम लोग दूसरे दल से आते हैं, हमारा विश्व शक्ति पार्टी है, हम लोग सभी छोटे छोटे दलों ने मिल करके हम लोगों ने बीजेपी भगाओ अभियान चलाया था और उसका असर ये हुआ है कि कांग्रेस जगह जगह चुनाव जीती है। हम लोगों ने बीजेपी भगाने के हिसाब से काम किया है और बीजेपी को भगाया है। ये बीजेपी का अहंकार ले डूबा है बीजेपी को, और बीजेपी किसान विरोधी, कर्मचारी विरोधी, व्यापारी विरोधी, युवा विरोधी, बेरोजगार विरोधी पार्टी हो गई थी और वो निरंकुश प्रशासन शासन चला रही थी। इसलिए ये कांग्रेस की जो सरकार बनी है ये जनता ने कांग्रेस के हित में और कांग्रेस की नहीं जिताया है, ये केवल भाजपा को भगाया है। इस बार नागरिकांना आश्वासन नको तर काम हवेत आणि कामाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावरच इथून पुढे राजकारण झालं तर जनता त्यांना निवडून देईल हे एकंदरीत त्यांच्या म्हणण्यावरून आता लक्षात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन आदमनेसह उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, भोपाळ, मध्य प्रदेश। एकूणच काय तर मध्य प्रदेशचे जे नागरिक आहेत किंवा भोपाळवासी आहेत त्यांनी अशा पद्धतीचं मॅन्डेट येईल हे गृहीत धरलं होतं, कारण अँटी इन्कम्बन्सी होती। पण जो शिवराज चव्हाण म्हणजे मामाजींचा व्यक्तिगत करिश्मा आहे त्यावर सुद्धा लोकांचा विश्वास होता की त्यांच्याविषयीची जी आपुलकी लोकांमध्ये आहे ती इतकी सहजासहजी पराभवात तिचं रूपांतर होणार नाही असंही लोकांना वाटत होतं, म्हणजे मतदारांना वाटत होतं। आणि तसंच जे फ्रॅक्चर्ड मॅन्डेट आलं, मी फ्रॅक्चर्ड मॅन्डेट यासाठी म्हणतो की बहुमत कोणाला नाही आहे, पण काँग्रेस बहुमताच्या जवळ आहे आणि ती किमया साधायला काँग्रेसला किमान 8% स्विंग हा मतदानामध्ये आणावा लागला आहे आणि ती बाब सध्याच्या मोदी राजमध्ये सोपी नाही आहे। त्याची अनेक कारणं आहेत। जेव्हा तुम्ही सेफॉलॉजीच्या दृष्टीनं मतदानाचा अभ्यास करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की 8% स्विंग आणण्यासाठी खूप कंबर कसावी लागते। खरंच काँग्रेसने एफर्ट्स केले, पण भाजपनंसुद्धा प्रचारादरम्यान खास करून जो त्यांचा हुकमी हक्क आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः स्विंग आपल्याकडे वळवण्यात माहिर आहेत, पण इथं ते सुद्धा चाललेले नाहीत। आणि तीच धोक्याची घंटा आहे भाजपसाठी की नरेंद्र मोदींच्या इतक्या सभा घेऊनसुद्धा प्रचाराची राळ उठवूनसुद्धा आपल्याला ही 3 राज्यं का राखता आली नाहीत, पराभवाची जबाबदारी कशी वाटून घ्यायची यावरसुद्धा भाजपामध्ये बरंच विचार मंथन चाललेलं आहे। बाहेर मीडियामध्ये नेहमीप्रमाणे चर्चासुद्धा चालली आहे। आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर मध्य प्रदेशच्याच एकूण समीकरणावरती आपण विचार करणार आहोत, कारण सत्ता बदल होतोय, तो होताना सारीपाट बदलतोय, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। पुन्हा ब्रेक नंतर। ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत। जेव्हा सत्ता सोडली तेव्हा मावळते मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली, पत्रकार परिषद घेतली। मी पुन्हा चर्चेकडे वळतोय, थेट अतुल लोंढे यांच्याकडे जातोय। अतुल लोंढे, प्रश्न तोच आहे की शिवराज चव्हाण यांना जो कॉन्फिडन्स होता तो आज त्यांचा राहिला नाही आणि म्हणूनच मग पक्ष काय करेल, राज्यपाल काय करतील याचा विचार त्यांनी केला नाही आणि त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला आणि सत्ता सोडली, पराभवाची जबाबदारी स्वतः स्वीकारली। पराभवाची जबाबदारी शिवराज चव्हाण यांनी स्वीकारली असली तरी या पराभवाला केवळ शिवराज चव्हाण एकटे जबाबदार आहेत का याची सुद्धा समीक्षा करावी लागेल। आशिष, मध्य प्रदेशमध्ये जेव्हा आम्ही होतो त्यावेळेस एक ऑडिओ क्लिप फिरत होती विदिशाच्या अध्यक्षाची आणि प्रदेश अध्यक्षाच्या बोलण्याची, आणि त्याच्यामध्ये तो सांगत होता की मोदींना तुम्ही आता पाठवू नका, मोदींना पाठवल्यामुळे फार मोठ्या अडचणी इथे निर्माण होत आहेत आणि मोदींमुळं आपण हारू शकतो। एक तर पैसा पण खूप खर्च होतो त्यांच्या सभेमध्ये, अब मैं 2 करोड कहां से लाऊंगा और उनकी सभा से कुछ फायदा नहीं हो रहा, नुकसान नहीं हो रहा है, तो आप मुझे पैसे भिजवाइए और मोदी जी की सभा रोकिए, मोदी जी की सभा की हमको कोई जरूरत नहीं है। अशा पद्धतीची जी भावना आहे ती भावना सगळ्या मध्य प्रदेशमध्ये आपल्याला एकत्रित दिसत होती। दुसरी गोष्ट, शिवराज सिंग चव्हाण आपल्या जबाबदारीपासून पाठ फिरवू शकत नाही,
कारण की भावांतर योजना फसलेली होती. मंदसौरमध्ये ज्या पद्धतीचा गोळीबार झाला होता ते आपण बघितलं होतं. नर्मदामध्ये जो फ्रॉड झालेला आहे त्याच्यामध्ये मामींचं नाव पुढे येत होतं, ओपन सिक्रेट आहे असं तिथे लोक म्हणत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शेवटी शेवटी हे नर्मदा परिक्रमाचा जो स्कॅम आहे तो लपवण्यासाठी तिथल्या पाच संतांना त्यांनी राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता. ते संतसुद्धा उलटले होते. कम्प्युटर बाबांनी जिकडे तिकडे फलक लावले होते आणि आम्ही काँग्रेसच्या पाठीशी उभं राहू असं म्हटलं होतं. जवळपास सगळ्या सेक्शनमध्ये ही एक प्रकारची भावना होती. आता ज्या नवीन प्रवक्त्या आहेत भाजपच्या, मला आता त्या नवीन असल्यामुळे जास्त काउंटर करायचं नाही, आपण दोन तीन मुद्दे त्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे. भाजप सरकार 2014 साली, म्हणजे भाजप नाही मोदी सरकार, केवळ 31% मतांवर आलेलं आहे. आपण फर्स्ट पास पोस्ट सिस्टम स्वीकारली असल्यामुळे अशाच पद्धतीचे निकाल जे आहे ते जनरली आपल्याला दिसतात. त्यामुळं विश्लेषण करत असतं, विश्लेषणाच्या अनुषंगानं ठीक आहे ते की पराभव मान्य करत असताना कुठंतरी पूर्णता तो स्वीकारायचा नाही याच्या अनुषंगानं ते ठीक आहे. पण मग 31% लोक फेवरमध्ये होते आणि 69% लोक जे आहे ते विरोधात होते, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की बसपा आणि सपा यांना ज्या पद्धतीने यशाची अपेक्षा होती ती मिळाली नाही, याचा अर्थ काँग्रेसवरचा जो विश्वास जो आहे, जो काँग्रेसचा पारंपरिक मतदार जो आहे, त्यांनी राहुल गांधी यांच्यावर पूर्णतः विश्वास ठेवलेला आहे. तिसरा मुद्दा महत्त्वाचा, त्यांनी जो EVMचा काढला, आम्ही EVMचा मुद्दा सोडला नाही. कालसुद्धा राहुलजी बोलले की इट्स अ जेनेरिक प्रॉब्लेम अँड इट इज थ्रू आउट द वर्ल्ड. हा जगभरामध्ये अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे तो EVMच्या संदर्भामध्ये आहे. EVMच्या संदर्भातला अविश्वास जो आहे तो आजही कायम आहे. त्या मायक्रोचिपच्या संदर्भामध्ये हे प्रश्न आहेत. म्हणून आमचा प्रत्येक कार्यकर्ता शिफ्टमध्ये तिथे बाहेर बसलेला होता. ज्या पद्धतीने EVM भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हॉटेलमध्ये, नेत्यांच्या हॉटेलमध्ये सापडल्या, रस्त्यावर सापडल्या, त्याच्यानंतर बिना नंबरच्या ह्याच्यात रिझर्व्ड EVM ज्या असतात त्या 2 दिवसांनी तिथे पोचल्या होत्या. चौथी घटना झाली होती. जिओचे 2 कर्मचारी जे आहे ते जगदलपूरमध्ये जिओचे सिम कार्ड घेऊन आणि लॅपटॉप घेऊन जे आहे ते स्ट्रॉंग रूममध्ये विदाऊट आयडेंटिटी असताना, कुठलं आयडेंटिटी कार्ड नाही, परमिशन नाही, स्ट्रॉंग रूममध्ये ते गेले होते. हे कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवल्यामुळे बऱ्याच अंशी जो आहे तो दबाव जो आहे, काही करण्याची संधी जी आहे ती भाजपला मिळालेली नाही. संपूर्ण देशांनी पाहिलेलं आहे. TV मधून ह्या सगळ्या गोष्टी उजागर झालेल्या आहेत, सोशल मीडियावरून ह्या सगळ्या गोष्टी उजागर झाल्या, त्याची चौकशीसुद्धा सुरू आहे. त्यामुळं एक मुद्दा मोदी सरकारांनी, मोदींनी लक्षात घेतला पाहिजे की आपण लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आहो आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये असताना आपणसुद्धा असेच आरोप केले होते. लालकृष्ण अडवाणी आहे, GVL नरसिंहा राव यांनी तर त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. आता दोन्हीकडनं जर असे आरोप होत असतील, लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडून येणाऱ्या सरकारवर जर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर मग ती प्रक्रिया आपण सोडून देणं हे कधीही नैतिकदृष्ट्या उच्च कोटीचं राहील. कारण की शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीत्मक लोकशाहीतल्या ज्या संस्था आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या अनुषंगानं विचार केला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण जर हे करत नसाल आणि मग काहीतरी कारण देण्याचा प्रयत्न करत असाल तर तो मुद्दा आम्ही सोडला नाही. मोदीजींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दासुद्धा आज कायम आहे. JPCच्या संदर्भामध्ये आम्ही आग्रही आहो. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी आहे ती रफायलवर आपण लावली पाहिजे. सगळे व्यवहार हे संदिग्ध आहेत नव्हे तर आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे तुम्ही भीता कशाला? तुम्ही सांगता पारदर्शक आहे. तुम्ही अशा पद्धतीचा आरोप जेव्हा काँग्रेसवर केला होता तेव्हा काँग्रेसने जगवारच्या किमती ह्या पार्लमेंटच्या फ्लोअरवर, संसदेच्या पटलावर ठेवल्या होत्या, त्या उजागर केल्या, जाहीर केल्या होत्या. आता किंमत ही जर देशसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असेल तर मग आम्हाला असं म्हणावं लागेल की हा इंटरेस्ट देशाचा नाही, हा आपले मित्र अंबानी जे आहे त्यांचा आहे. 12 दिवस आधी आलेल्या कंपनीला तुम्ही ऑर्डर देता, ज्यांनी कधी एक स्क्रू बनवला नाही त्यांना अतुल लोंढे ऑर्डर देता, औलांदासोबत तुम्ही डायरेक्ट एकटे जाऊन तो करार करता. ठीक आहे ना, हे राफेलचा मुद्दा वगैरे ह्या गोष्टी पण त्यांच्या विरोधात गेल्या असंच तुम्हाला म्हणायचं आहे, त्यानिमित्तानं तुम्ही ते आरोप पुन्हा उगाळत आहे. आशिष जी हा आहे आजी. हो ठीक आहे ना, आता संसदेचं अधिवेशन सुरू आहे, तिथं काँग्रेसनं मागणी लावून धरावी आणि या आरोपाची चौकशी झाली पाहिजे, आमची मागणी आहे. बरं ठीक आहे, आपल्यासोबत प्रेरणा होनराव सुद्धा आहेत, भाजपच्या युवा प्रवक्त्या आहेत. प्रेरणाजी, या निवडणुकीमध्ये जर का मध्य प्रदेशमध्ये ग्रामीण मतदार जो आहे त्यांनी जो एक डिस्ट्रेस, त्याचा खास करून शेतकऱ्यांचा रोष हा या सरकारला सहन करावा लागला, बेरोजगारांचा रोष सहन करावा लागला, SC ST कम्युनिटीनं सुद्धा भाजपच्या विरोधात मतदान केलं हे निकालाअंती बाहेर आलेलं आहे, हे जे मूळ मतदार आहेत की ज्याकडं लक्ष द्यायला पाहिजे होतं, विकासाची कामं घेऊन जायला पाहिजे होतं, तर ते झालं नाही म्हणून
हे सगळे मतदार भाजपच्या विरोधात गेले असं वाटतंय? आणि दुसरा प्रश्न असा आहे याला जोडून की पराभवाची जबाबदारी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी का उचलू नये? आता आपल्याला चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते काही विषय सांगत होते. सगळ्यात हास्यास्पद त्याचा रेफरन्स घेऊन मी तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देते. ईव्हीएमचा विषय त्यांनी काढला, मला अगदी काँग्रेसची ही भूमिका इतकी हास्यास्पद वाटते. तेलंगणामध्ये पराभव झाल्यानंतर हे ईव्हीएम वरती ब्लेम करतात आणि मध्य प्रदेशामध्ये ज्यावेळी यांचा विजय होतो त्यावेळी ईव्हीएम विषयी काही बोलत नाहीत. ज्यावेळी पराभव होतो त्यावेळी त्यांना ईव्हीएम वर खापर फोडता येतं, पण ज्यावेळी विजय होतो त्यावेळी आता ते असं म्हणतील का की त्यांचा हा जो विजय झालेला आहे तो ईव्हीएम मुळे झालेला आहे? हे अशा कुठल्याही गोष्टींना आम्ही पहिल्याच वेळी सांगितलंय, पराभव हा पराभव असतो आणि आम्ही तो मान्य केलाय. पण या विषयामध्ये शिवराज सिंग चौहान यांनी 15 वर्षामध्ये या सरकारने जे मध्य प्रदेशासाठी केलेलं काम आहे ते अतिशय कौतुकास्पद होतं, हे आजही माझं म्हणणं आहे. तुम्ही आता बेरोजगारांविषयी विषय बोलला, ग्रामीण तरुणांना 666,000 बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची आणि त्यांना संधी मिळवून द्यायचा विषय या सरकारने केलेला आहे. महिला माता भगिनींसाठी मातांचा मृत्यू जन्मदा मातांचा मृत्यू दर असेल त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता आलेली दिसते. विजेसाठी लालटेन म्हणून यांच्याकडेच हा विषय बोलला जायचा. वीज आणि विजेच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये 2003 आणि 2004 मध्ये विजेचा पुरवठा यांच्याकडे 5,173 मेगावॅट होता, तो आज 2018 मध्ये 16,000 मेगावॅट वरती आलाय. अशा अनेक योजना आहेत, 6,16,000 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण घरं दिलेली आहेत, अशा अनेक योजना आहेत ज्यांच्या विषयी मी आता इथे बोलू शकते. आणि लोकांचा हा जो जनसमुदायाचा कौल आहे हा मतांनी आपल्याला अगदी स्पष्ट होतोय. 2008 पासून जर आपण विचार केला, 2008 मध्ये 38% वोटिंग झालं होतं भाजपासाठी आणि त्यावेळी 173 आमदार निवडून आले भाजपाचे. आज त्याच कंपॅरेटिव्हली आपण बघितल्यानंतर 40% वोट्स हे मध्य प्रदेशातील लोकांनी भाजपाला दिलेले आहेत, जनमताचा कौल आहे तो, आणि 109 आमदार आमचे निवडून आलेले आहेत. फरक इतका आहे की आमच्याकडे जनमत हे जास्त प्रमाणात आलंय, पण त्याला विनिंग सीट्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडलोय. काही ठिकाणी 100 मतांनी, काही ठिकाणी 150 मतांनी आम्ही हरलोय. हे मत आम्ही मिळवू शकलो असतो तर नक्कीच यापेक्षा जास्त जागांनी आम्ही सरकार फॉर्म करू शकलो असतो. त्यामुळे हा पराजय आहे हे मान्य केलं तरीही तिथल्या जनमताचा कौल हा आजही तेवढ्याच मोठ्या संख्येने भाजपच्या सरकारसोबत होता. आणि आमचं संघटनात्मक काम जे आहे ते मध्य प्रदेशामध्ये अत्यंत कौतुकास्पद असं चाललेलं आहे, जे आम्ही मागेही बघितलंय. आणि इथून पुढच्या काळामध्ये तर भाजपला विरोधी पक्षात राहण्याचा खूप मोठा अनुभव आहे, त्यामुळे आम्ही विरोधी पक्ष म्हणून सकारात्मक दृष्ट्या इथे कसं काम करायचं आणि मध्य प्रदेशातील सरकारने जी दिलेली वचनं आहेत ती त्यांच्याकडनं कशी पुरी करून घेतली जातील. राहुल गांधींनीच एक वचन दिलं होतं, सरकार फॉर्म झाल्या 10व्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आता आपण सगळेजण बघूयात, बहुमत काँग्रेसला मिळालेलं नाहीये, ते इकडून तिकडून आणखीन सीट्स गोळा करूनच त्यांचं गव्हर्नमेंट फॉर्म करणार आहेत. त्यामुळे आपण बघूयात काँग्रेस कसं गव्हर्नमेंट फॉर्म करत आहे आणि त्यांनी दिलेली जी अभिवचनं आहेत ती कशा पद्धतीने पुरे केली जातील हे आपण सगळेच जण मिळून बघूयात. अगदी बरोबर आहे, पण यश आहे ना ही अशी एक जादूची पुडी असते की जेव्हा तुम्ही सत्तेवरती येता तेव्हा पुढच्या 5 वर्षामध्ये तुमची सुद्धा पक्ष संघटना ही बळकट होते. मोदीजींनी मध्य प्रदेशामध्ये तोच प्रश्नावरती येत होतो मी, प्रेरणाजी मी त्याच प्रश्नावरती येत होतो. मी माझा मुद्दा पूर्ण करतो आणि तो जो आधीचा प्रश्न आहे तो पुन्हा रिपीट करतोय, तो प्रेक्षकांनाही कळायला पाहिजे की मी काय प्रश्न विचारला होता तुम्हाला. हा प्रेरणाजी ऐका ऐका ऐका, यश अशी ही जादूची पुडी आहे की तुम्ही सत्तेवरती जर का आलात, आल्यानंतर जो सत्ताधारी पक्ष असतो त्याची पक्ष संघटना बळकट होतेच होते. महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या, 2014 महाराष्ट्रात सत्ता बदल झाला, भाजपच्या 122 जागा आल्या, भाजपचे 122 आमदार आले, त्यातले किमान 39 ते 38 आमदार असे आहेत जे काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचे सगे सोयरे नात्यातले व्याही त्यांच्या घरातले असे आहेत, म्हणजे कुंपणावरचे आहेत. आणि त्यानंतर आपण 4 वर्षात काय बघितलं महाराष्ट्रात, तर भाजपची पक्ष संघटना बळकट झाली.
तसंच काँग्रेसचंही मध्य प्रदेशात किंवा इतरत्र जिथं सत्ता आली तसं होऊ शकेल, कारण 2014 एकदमच मरगळ आलेला पक्ष एकाएकी उठला आहे, तर काहीतरी त्यांनी केल्याशिवाय उठत नसतो. आणि बूथ मॅनेजमेंट वगैरे जे आहे ना, ते सत्ता आले की सर्वच पक्षांचं एकदम सक्षम असतं, आणि जेव्हा लाटेस सत्ता जाते तेव्हा तेच बूथ मॅनेजमेंट कुचकामी ठरतं. हाही अनुभव माझ्यासारख्या पत्रकाराचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला जो दुसरा प्रश्न विचारला होता तो हा की या पराभवाची जबाबदारी जर का शिवराज चव्हाण एकटेच उचलत असतील तर त्याच पराभवाच्या जबाबदारीमध्ये स्वतःचाही काही वाटा आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सांगणार नाहीत का, त्यांनी सांगू नये का? मध्य प्रदेशामध्ये शिवराज सिंग चव्हाणांच्या अंतर्गत मध्य प्रदेशाचं नेतृत्व देण्यात आलेलं होतं. मोदीजी यांचं शीर्ष नेतृत्व आहेतच, आणि आमच्या संघटनात्मक विचार केल्यानंतर आम्ही माननीय अध्यक्ष अमितजी शहा आहेत, पण याचं नेतृत्व मध्य प्रदेशाला दिलं होतं आणि मध्य प्रदेशाने त्या सगळ्या गोष्टी, शिवराज सिंग चव्हाणांनी मध्य प्रदेशामध्ये सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन केलं, त्यांनी जबाबदारी घेतली आहे. याचाच अर्थ ही पक्षाने घेतलेली जबाबदारी आहे. यात आणखीन वेगळं असं बोलण्यासारखं काही नाही. ठीक आहे, वेगळं असं बोलण्यासारखं काही नाही, आणि तीच वाट सगळेजण बघतायत की स्वतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा काही बोलतील का, किंबहुना भाजपमध्ये काही ब्लेम गेम स्टार्ट होतो का हे बघायचं आहे. संजय काकडे जे भाजपचे नाही तांत्रिकदृष्ट्या भाजपसोबत खासदार आहेत ते म्हणाले, पण त्यांना चपराकही मुख्यमंत्र्यांनी कालच दिली अशी माझी माहिती आहे, त्यामुळे ते आता तोंड उघडणार नाहीत हे मी खात्रीनं सांगतोय. अतुल लोंढे, प्रश्न असा आहे की जसं आता प्रेरणाजी पण म्हणाले की ह्या अगदी कालच आलेल्या निर्णयांवरती आपण उतावेळपणा करत त्याच काहीतरी म्हणजे चर्चा आणि हे विषय करण्यापेक्षा याचा सखोल एक अभ्यास आणि या दृष्टीने आत्मचिंतन भाजपा करेल. मला असं वाटतं याचं लगेचच कुठलंही आउटकम काढण्याच्या भानगडीत आपण पडू. बर प्रेरणाजी, आता मी प्रश्न अतुल लोंढेंना विचारतोय. हा अतुल लोंढे, 18 ते 19 जागा अशा आहेत की जिथं 100 आणि 150 फरक आहे, म्हणजे मतांचा 100 ते 150 मतांनी 18 ते 19 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत. तेच जर का उलट झालं असतं तर हा अतुल लोंढे, अतुल लोंढेंना माझा आवाज जात नाहीये कदाचित. बोला बोला. हा बोला. 18 ते 19 जागा अशा आहे की 100 ते 150 मतांनी काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. तेच जर का उलट झालं असतं तर काय? मी असं आहे आशिष की गुजरातच्या निवडणुकांमध्ये सुद्धा 16 जागा भाजपच्या अशा आहे ज्या 100 ते 150-250 मतांनी जे आहे ते जिंकलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 10 जागा अशा आहेत राष्ट्रवादीच्याच की ज्या 1000 आतमधल्या फरकाने पडलेल्या आहे, तशाच 12 जागा काँग्रेसच्या सुद्धा आहेत. त्यामुळे या कॅल्क्युलेशनमध्ये जाण्यापेक्षा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जे सामान्य लोक बोलत होते की इस बार परिवर्तन की बात थी, त्यांना परिवर्तन हवं होतं हा जो सामान्य जनतेमधला जो विचार आहे आणि तो का होता याची सगळी कारणमीमांसा त्यांनी केलेली आहे. आता भाजपच्या प्रवक्त्या ज्या बोलल्या त्यांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की राहुल गांधी हे अमित शहा किंवा मोदीजीसारखे जुमलेबाज नाही, त्यांनी बोललेल्या एकही गोष्टी झाल्या नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना आता काय काय बोलावं लागत आहे आणि भाषणांमध्ये कधीही आपण 4.5 वर्षात काय केलं सांगता येत नाही आहे, तशी परिस्थिती काँग्रेसची नाही. काँग्रेसने कर्जमाफीचं पंजाबमध्ये बोलले, 10 दिवसात कर्जमाफी दिली. काँग्रेसने कर्जमाफीचं कर्नाटकात बोलले, काँग्रेसने कर्नाटकामध्ये कर्जमाफी दिली. आणि या राज्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना ती कर्जमाफी देणार आम्ही, सरकार स्थापन झाल्याबरोबर ती प्रोसेस सेकंड डे फर्स्ट डिसिजन जे आहे ते होणार असं राहुलजी सुद्धा काल त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये बोलले आहे. ते असं बोलले नाही की ऐसा चुनाव में बोलना पडता है, ये तो एक जुमला था, असं काही त्यांचं वक्तव्य नव्हतं. आणि एक सर्वात मोठी गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे की नुसतं कर्जमाफीच्या संदर्भात बोलले नाही तर एकंदरीत स्ट्रक्चरल रिफॉर्म्स शेतीच्या संदर्भामध्ये करून त्या शेतकऱ्याला बळकट करणे हे सुद्धा त्या कर्जमाफीसोबत आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही सगळा तयारी जी आहे ती तयारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन करणार आहे असं सुद्धा ते बोलले होते. मला वाटतं हे दिस इज सफिशियंट इनफ. आता ठीक आहे हे स्पष्टीकरण आलं, बरं झालंय. की ज्या पद्धतीनं संघटनात्मक आहे तर मग संघटनात्मक तुमची सगळी नाही ऐका ना,
ऐका ना, संघटनात्मक संघटनात्मक तुमच्याकडे आहे. प्रेरणाजी प्रेरणाजी प्लीज 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 मध्ये बोलू नका. प्रेरणाजी मी येतोय नंतर तुमच्याकडे. प्रेरणाजी मध्ये उत्तर द्यायचं नाही आणि त्या येतोय नंतर तुमच्याकडे. आणि त्यावेळेस बोला बोला कंटिन्यू आशिष जी. आता असं आहे की ते सरळ सरळ स्पष्टपणे कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलले होते आणि हे मॉर्फिंग करून जरा सोशल मीडियामध्ये टाकणं वगैरे जरा बीजेपीने आता बंद करायला. सोडा सोडा, आमचं लक्ष आहे तुम्ही कर्जमाफी देता की नाही. आम्हाला एवढं माहित आहे की पंजाब मध्ये काँग्रेसने सत्तेवर येतात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. जसं आता आश्वासन राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड मध्ये दिलंय तिथं काँग्रेस ते पाळतं की नाही याकडे माझं तरी बारकाईने लक्ष असेल. हो हो, ते 100% आशिष हे होणार आहे, 100% होणार आहे. पण काल संजय काकडे माझ्यासोबत होते तिथे एका दुसऱ्या वाहिनीवर आणि त्यांनी तिथे स्पष्टपणे सांगितलं की ते सर्वे करतात आणि त्या सर्वेमध्ये त्यांच्यासमोर ज्या गोष्टी आल्या त्या गोष्टी या आहेत. त्या अतिशय आनंदाची बाब आहे की सामान्य जनतेला डेव्हलपमेंटच्या विषयावर तुम्ही काय बोलता, डेव्हलपमेंटच्या विषयावर तुम्ही काय करता, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहे ते प्रश्न त्यांच्या सर्वेमधून आले. आणि ते सर्वेमध्ये मी स्वतः सर्वे बघितल्यानंतर हे पक्षाला सुचवतो आहे की तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी लोकांची दिशाभूल करणं सोडा आणि डेव्हलपमेंटचा विचार करा, अशा पद्धतीनं संजय काकडे बोलले आहेत. म्हणजे याचं एक प्रतीक बघा की किती ऑथॉरिटेरियन नेचर या सरकारचं झालेलं आहे. किंवा हे मोदींचं झालं आहे, भाजपचं सरकार नाहीच आहे, हे मोदींचं सरकार आहे की ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही, चपराक देतात. जर कोणी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, प्रवक्त्यांना सवय करावी लागेल आता ऐकून घ्यायची. कारण आता लोक प्रश्न विचारतील, पत्रकार प्रश्न विचारतील आणि प्रभावाची जबाबदारी मोदींनी आणि अमित शहांनी का स्वीकारू नये याविषयी सुद्धा प्रश्न विचारले जातील. प्रवक्त्यांना सुद्धा त्याची तयारी करावी लागणार आहे, हळूहळू मानसिकता बदलेल. मी जातोय भाऊसाहेब आजबे यांच्याकडे. भाऊसाहेब आजबे, प्रश्न तोच आहे की पराभव कुणाचा, तर त्या त्या मुख्यमंत्र्यांचा. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. पण एक असा भाजपमध्ये वर्ग आहे की जो अमित शहांच्या कार्यपद्धतीवरती नाराज आहे. ज्या पद्धतीनं प्रचाराची कार्यपद्धती आहे ती जे तिथले लोकनेते असतात त्या त्या राज्याचे त्यांना ती आवडत नाही. कदाचित वसुंधरा राजेसमोर अमित शहांचं किंवा मोदींचं फार चाललं नसेल, पण शिवराज चौहान यांच्या तिथं चाललं असेल, रमण सिंग यांच्या तिथं चाललं असेल. म्हणून छत्तीसगडमध्ये कदाचित रमण सिंग यांची सरकार जाईल हे काँग्रेसलाही वाटलं नव्हतं, पण रिझल्ट जो आला तो अनपेक्षित आलेला आहे. कार्यपद्धतीवरती पुन्हा विचार करावा लागतोय. येस आशिषजी, खरं तर एक गमतीची गोष्ट आहे की भाजप जेव्हा एखादा विजय मिळवतो तेव्हा तो विजय मोदी आणि शहा असतो असा प्रोजेक्ट करतात आणि तो राहुल गांधींचा पराभव असतो अशा पद्धतीनं तो प्रोजेक्ट करतात. परंतु यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारचं विधान किंवा स्टेटमेंट या दोघांपैकी कोणाकडून आलेलं आपल्याला दिसून येत नाही आणि त्याच्यामुळे निश्चितच ही भाजप अंतर्गत आणि त्यातही RSSशी संबंधित भाजपचे जे घटक आहेत ती नक्कीच एक चर्चा जी आहे ती मोदी शहा यांच्या रणनीतीविषयी सुरू झालेली असेल. कारण की योगी आदित्यनाथ यांच्याही जवळपास 70 अधिक सभा या पट्ट्यामध्ये घेतलेल्या होत्या आणि याच्यात फारसा त्याचा काही लाभही झाला नाही आणि त्याच्याविषयी बरीच लोक नकारात्मक असतानाही दिसून येतात. त्याच्यामुळे एकूणच या कार्यपद्धतीवरती विचार होईल आणि संघाकडून कदाचित एक प्रकारचा अंकुशही मोदी शहांवर लागेल अशी शक्यता आहे. ठीक आहे, मी शेवटी उदय तिमांडे याच्याकडे जातोय. भोपाळला आहे उदय तिमांडे. उदय, इथून पुढली सत्ता समीकरण खूप महत्वाची आहे. जवळपास कमलनाथ यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालेलं आहे. कमलनाथ यांच्या नावाला ज्योतिरादित्य सिंधिया विरोध करण्याची शक्यता आहे. सर, 16 नवीन युवा मतदार या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते आणि त्या 16 मतदारांनी जे आहे ते कुठे ना कुठं भाजप आणि काँग्रेस अशा दोघांनाही पसंती दिलेली आहे. त्यामुळे जर येणाऱ्या लोकसभेमध्ये काँग्रेसला हे युवा मतदार आपल्याकडे ठेवायचे असेल तर त्यांना तरुण चेहऱ्याला म्हणजे ज्योतिरादित्य सिंधियाला जी आहे ती संधी देणं आवश्यक आहे. या दोन्ही बाबतीत जी आहे ती काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र एक वर्ग असाही आहे की ज्योतिरादित्य सिंधियांना उपमुख्यमंत्री आणि कमलनाथ यांना मुख्यमंत्री करावा अशी मागणी करतो. मात्र ज्यावेळी राहुल गांधींच्या मध्य प्रदेशमध्ये सभा झाल्या होत्या त्यावेळी राहुल गांधींनी स्टेजवरून सांगितलं होतं की कमलनाथ यांच्याकडे अनुभव आहे तर ज्योतिरादित्य पक्षाचा युवा चेहरा. त्यामुळं आता या सगळ्या बाबतीत काय होतं हा निर्णय जो आहे तो आज संध्याकाळपर्यंत AK अँटोनी इथून घेऊन दिल्लीच्या हायकमांडला देतील आणि बहुतेक उद्या राहुल गांधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा करेल आणि परवा जो आहे तो शपथविधी होऊ शकेल. मात्र एकंदरीतच ही जी निवडणूक सगळी मी पाहिलेली आहे सर, ही सगळी जी निवडणूक अनुभवलेली आहे या सगळ्या निवडणुकीचं फारसं क्रेडिट काँग्रेसला देता येईल असं वाटत नाही आहे. कारण भाजप
लोकांना नको होतं. जी अतुल लोंढेंनी एक ऑडिओ क्लिपच्या बाबतीत बोलले ती क्लिप किती सत्य आहे मला माहीत नाही, पण मी ज्यावेळी लोकांशी संपर्क केला त्यावेळी केंद्रातील जे सरकार आहे त्यांचे जे नीती आहेत त्या कुठंतरी सामान्य नागरिकांना रुचल्या नव्हत्या. शिवराज चव्हाण यांचा चेहरा चालत होता, मात्र केंद्रातील मोदींच्या ज्या कार्यपद्धती आहेत त्यावर कुठंतरी आक्षेप होता. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये बदल हवा या प्रदेशातल्या नागरिकांना वाटत होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये बदल हवा होता. आणि म्हणूनच तो बदल करताना बहुतेक तो ना भाजपला पूर्णपणे बदलवू शकला नाही, काँग्रेसला पूर्ण समर्थन मिळू शकलेलं आहे. मात्र या प्रदेशातल्या नागरिकांनी यावेळी बदल करायचं ठरवलं होतं. ठीक आहे, ठीक आहे. भाऊसाहेब आजबे, तेच आहे की मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये 13 वर्षापासून शिवराज चव्हाण, 15 वर्षापासून रमण सिंग यांचा उत्तराधिकारी पक्षातला कोणी लोकांसमोर दिसला नाही की बाबा नवा चेहरा जर का भाजपला मतदान करायचं असेल तर यांना भाजपमध्येच पर्याय नाही असाही एक मेसेज गेला, तो सुद्धा नडला भाजपला अगदी थोडक्यात. आशिषजी, मी मुख्यमंत्री निवडणूक याबाबत एक दोन गोष्टी सांगू इच्छितो. एक मुद्दा असा आहे की मध्य प्रदेशमध्ये गडतट आहेत यात काही शंका नाही, आणि दिग्विजय सिंग यांनी आपलं वजन जे आहे ते किंवा आपली जी भूमिका आहे आपली पाठिंबा जो आहे तो कमलनाथ यांना दिलेला आहे असं ऐकण्यात येत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की 2019 येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत, त्यामुळे अत्यंत काँग्रेस हे आत्मसंतुष्ट किंवा अल्पसंतुष्ट या बाबतीत नसेल आणि त्याच्यामुळे अनुभवाला प्राधान्य हायकमांडकडून जाण्याची जास्त शक्यता आहे. ठीक आहे, अनुभवाला प्राधान्य द्यायची शक्यता आहे. जो फॉर्म्युला पंजाबमध्ये दिसला की कॅप्टन अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्री झाले, त्यांना डेप्युटी म्हणून नवज्योत सिंग सिद्धू देण्यात आले, राजस्थानमध्ये सुद्धा अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात काँग्रेस टाकू शकतं, सोबतीला उपमुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट देऊ शकतं, म्हणजे युवा चेहरा आहे. आणि मध्य प्रदेशामध्ये सुद्धा कमलनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सोबतीला ज्योतिरादित्य सिंधिया यांना देण्याची शक्यता आहे. बघायचं आहे काय होतंय ते. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.